दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अपन गाणगापूर येथे चाललेलो आहोत। गाणगापूर हे दत्त संप्रदायाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे। गाणगापूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे। पूर्व वाहिनी अमरजा आणि उत्तर वाहिनी भीमा यांचा संगम होतो। या नदीवर स्नान केल्याने सारी पापे धुतली जातात असे भाविक मानतात। नदीच्या संगमावर दत्त मंदिर व औदुंबर वृक्ष आहे। येथे गुरुचरित्र सप्ताह केला जातो। कोणी नामस्मरण करतात तर कोणी पारायण करतात। नित्य अनुष्ठान केले जाते। औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातली जाते। संगमावर असणाऱ्या मंदिरात जाताना रस्त्याच्या बाजूने छोटी मोठी दुकानंही लागतील। तसंच भीमा नदीच्या काठावर बरेचसे घाटही केलेले आहेत। तसेच चेंजिंग रूमही केलेले आहेत। आता आम्ही गाणगापूर येथील श्री दत्त मंदिरात निघालेलो आहोत। जाताना रस्त्याच्या बाजूने तुम्ही बघू शकता घाटावरच लोक वस्ती करूनही राहतात आहे। रस्त्याच्या बाजूने पूजेचे साहित्य घेऊन विकणारी छोटी मोठी दुकानंही आहेत। आता आम्ही दत्त मंदिराकडे निघालेलो आहोत। नृसिंह सरस्वती महाराज हे दत्ताचे अवतार समजले जातात। तसंच मंदिराच्या गाभाऱ्यातून एका खिडकीतून दत्तात्रयाचे दर्शन होते। मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्या कारणाने तेथील दृश्य टिपण्यास आलेले नाही आहेत। आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडत आहोत। गाणगापूर येथील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।